राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले हे राजघराण्यातले बंधू पुन्हा एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेत. आतापर्यंत निवडणुकीच्या निमित्तानं दोघांमध्ये लढत रंगायची. आता सातारा नजीकच्या आणेवाडी टोल नाक्यावरून राजघराण्यातल्या या समशेरी म्याना बाहेर पडल्या आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी टोल नाका संघर्षाचं केंद्रबिंदू बनलाय. पण हा संघर्ष टोल माफीवरून नाही तर टोलचं व्यवस्थापन कुणी करायचं यावरून सुरू झालाय. यानिमित्तानं राजघराण्यातील उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंह राजे भोसले आमने सामने उभे ठाकलेत. आणेवाडी टोल नाक्यावरील व्यवस्थापन कायम ठेवावं या मागणीसाठी खासदार उदयनराजे यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठापणाला लावली तर व्यवस्थापन बदलावं यासाठी आमदार शिवेंद्र राजे हटून बसलेत. गुरुवारी टोल व्यवस्थापनाबाबत महत्वाचा निर्णय होणार म्हणून दोन्ही गटांनी संध्याकाळपासून मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून खासदार उदयनराजे भोसलेंनी स्थानिक कर्मचाऱ्यांना काढणार म्हणून टोल नाका कार्यालयात ठिय्या मांडला. पुढील आदेशापर्यंत सध्याच्याच कंपनीकडे टोल व्यवस्थापन कायम ठेवण्याचा ईमेल हा संध्याकाळी उशिरा आला. जैसे ते आदेश आल्यावरच उदयनराजेंचे समर्थक हे टोल नाक्यावरून निघाले. त्यानंतर रात्री 9 वाजता आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले टोल नाक्याकडे जाण्यासाठी निघाले मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. रात्री 11:15 शिवेंद्र सिंह राजे भोसलेंच्या सुरुची बंगल्यावर सुमारे 80 ते 90 चारचाकी वाहनातून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. रात्री 12:30 सुरुची बंगल्यावर वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि तोडफोड सुरू झाली. मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीनंतर सकाळी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला. उदयनराजेंना टोल नाक्यावरून हप्ते मिळत असल्याचा आरोप शिवेंद्र सिंह राजेंनी केला तर आपल्याला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून 22 महिने तुरुंगात ठेवण्याचा शिवेंद्र सिंह राजेंचा डाव होता असा आरोप उदयनराजेंनी केला. 99 साली माझा काय संबंध नाही, काय नाही. 22 महिने माझ्या आयुष्यातले जाईन तारुण्यातले गेले तरी गप बसलो मी. परत आता मधल्या काळात हे 307, 395 जे काय असेल हप्ते आणि मी काय गरज आहे. आज दाट टोकरून खायची मला सवय नाही. आजपर्यंत आम्ही दिलंय, कधी हिसकावून घेतलं नाही. आणेवाडी टोल नाक्याच्या निमित्तानं सातारच्या गादीचा परंपरागत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. टोलवरून राजेंच्या संघर्षात सातारच्या प्रजेला मात्र मनस्ताप सहन करावा लागू नये एवढीच अपेक्षा. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.